On behalf of the Mission Political Reservation for Several Tribes of Goa, सो आम्ही कॉल दिला आमचे की 5 फेब्रुवारी दिसा अख्खे आमचे समाज बांधव मोर्चा घेऊन गोवा असेंब्लीचेर वयतले. आमचे डिमांड जो आसा अंडर आर्टिकल 332 दॅट इज रिझर्वेशन ऑफ सीट्स इन गोवा असेंब्ली. सो त्या संदर्भात आम्ही आमचे गोवा फॉरवर्ड पार्टीचे प्रेसिडेंट मिस्टर विजय सरदेसाय सर हांकां आम्ही मेमोरँडम सबमिट करपाक आयिल्ले जे आम्ही सध्या सगळे पार्टी करता. आणि तुमकां खबर आहा की लास्ट असेंब्ली झाली तेव्हा आमच्या विजय सरदेसायन हो विषय उचलून दिला असेंब्लीन तेव्हा आम्ही त्यांना मेमोरँडम आज सबमिट केला की त्यांच्या कडच्यान आम्ही सपोर्ट मागता की हो जो आमचे शेड्यूल ट्रॅक कम्युनिटीचा विषय असा जो लॉंग पेंडींग फाटले 20 वर्सां जो पेंडींग असा तो चालीक लावपा खातीर त्यांच्यानी जे आजपर्यंत मदत केली हा आणि अशेच आमकां सपोर्ट फाल्यांच्या मोर्चाक त्यांचं जाय त्यांना आमचे समाज बांधव सगळे येतले असेंब्ली त्यांना त्या टायमाचेर त्यांच्यानी असेंब्लीत आमचा आवाज जाऊन थंय आमकां उलयले जाय म्हणून आयज ऑन बिहाफ ऑफ द मिशन पॉलिटिकल रिझर्वेशन वी हॅव सबमिटेड हिम अ मेमोरँडम इन दिस रिगार्ड. एसटीज हो लॉंग पेंडींग इशू हे आय ॲडमिट आणि सरकार हातून दोन तणान उलयता. एक सायडीन सरकार म्हणटा की दीस इशू इज लिंक टू डिलिमिटेशन वेन ॲक्च्युली इट इज नॉट. कायद्यान जर पळोवंक गेले जाल्यार डिलिमिटेशन 2026 जातले आणि ताजे मागीर आम्ही ते उलयतले म्हणल्यार त्यांना 2027 हो पॉलिटिकल रिझर्वेशन हे मेळना. सो सरकारान क्लियर असपास जाय आणि म्हाका दिसता लोकसभेच्या इलेक्शनाच्या पहिली ही क्लॅरिटी येऊक जाय की बाबा तुम्ही 27 त्यांना रिझर्वेशन दितले ओ ना. ऑल पार्टी डेलिगेशन घेऊन वचप इज नॉट अ सोल्युशन. डबल इंजिन सरकार आहा. हा वचून थंय ऑल पार्टी किती करतो सरकारच तुमचं आहात थंय असं आम्ही आहात तुम्ही ते करून घेऊ ना. आम्ही थंय वचून हे सांगपाची गरज ना ते त्यांनाय खबर आहात. आणि एसटी जे निवडून आयले लोकप्रतिनिधी आहात ते काय ओपोजिशनात ना ते आज रुलिंग पार्टीतच आहात. सो हातून नविदाद काय ना. ओनली इश्यू असा की वेन देर इज अ विल देर इज अ वे. सरकारक जर विलिंगनेस असा एसटीक रिझर्वेशन 2027 वेचणुकेक दिवंक सोदता जर सरकार जाल्यार त्यांनी आता स्टेप घेवचे पडटले.